तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा. कारखान्याच्या संदर्भात बोलायचं झालं तर औदुंबर अण्णाच्या काळात मोजकेच सभासद होते, मोजके. आणि अनेक वेळा अण्णापाशी येऊन बसवायचो, अण्णा सभासद का वाढवत नाही? गप लगा तुला नाही अक्कल. भांगर काय म्हणलं तुम्ही सभासद का? आणि वाढवता ते वाढवता ते गप्पा आष्टी इकडे तिकडे पंढरपूर तालुका सोडता मोहन तालुक्यात घुसताय काय भांगर? अण्णा यायचे खांद्यावर माझे हात टाकायचे, या कारखान्यात कुठला नट कुठं बसवलाय, कुठली चाळी कुठं बसवली, कारखान्याच्या कान्याकोपऱ्यातून फिरवून दाखवायचे. त्यावेळेला आमचे एक तुळशीराम कांबळे पैलवान होते ओळखायचे. मी ना अण्णा त्यांच्या अँटी चेंबर मध्ये बसल्यानंतर तुळशीराम कांबळे आले. अण्णाचाच कार्य अण्णा मध्ये ते मोळ्या सोडलेल्या त्या उसाच्या काय पाळा ते एवढं कुरानं घेऊन जाऊ का? काका आपल्या बापाचा करता ज्या पद्धतीने अण्णाने काटकसर करून 28 कोटी ठेवी ठेवल्या होत्या, शिल्लक ठेवली, कारखाना कधी कदापी कर्जात गेला नव्हता. आणि सभासदांना वेळेवर बिल कधी टाकवण्यात, कामगारांचा पगार कधी ठेवला नाही. त्यानंतर सांगायला कथा गेल्यानंतर फार वाईट वाटते, पण आता सगळ्यांचं प्रेम माझ्यावर असल्यामुळे मी कुणावर टीका करावं ही पंचायत माझ्यावर. अण्णांच्या पोरांच्या आता ताब्यात दिला राजाभाऊ, राजाभाऊंना व्यवस्थित सांभाळता आलं नाही, राजाभाऊ कडून अनेक ठिकाणी गेला. त्यावेळेला खरं पाप त्यामध्ये माझं सोन 100% आहे. अविश्वास आणायला कारणीभूत 3-4 डायरेक्टर रात्री 12 उचलले मी. त्याला अविश्वास आणल्यानंतर माझी एक आठवती, कारखाना जास्त एक्सपेन्शन वाढावा, जास्तीत जास्त सभासदाचा ऊस काढत हवा, जास्तीत जास्त सभासदांना फायदा मिळावा, उद्देश हा उद्देश मला धरून आम्ही बाळगला. तर बघता बघता विश्वास आणायला जवळजवळ 70-80 लाख रुपये गेले. 80 लाख कशात तर काढून घेऊ, पण पहिल्याच वर्षात 4 कोटीचा दल्ला मारल्यानंतर इतकं डोका झाले की तुम्ही राजीनामा द्या. युगायुगाने प्रकाश साठी ती मंडळी वाढली. मग सगळे संचालक आम्ही सगळी मंडळी तिकडे तुंगतला गेलो. मुख्यमंत्र्याकडे बसलो, मुख्यमंत्र्याला म्हणलं की विठ्ठल साखर कारखान्याचं एक्सपेन्शन वाढवण्यासाठी वसंतरावला पहिल्यांदा शिवसेनेत आणायचं काम मी केलं स्वतः. चंद्रभागा उभं करायचं काम तुम्ही मी स्वतः सभा घेऊन मुख्यमंत्र्याला सांगितलं की एक कारखान्यावर आमच्या शेतकऱ्यांना गुलाम म्हणून वागायला लागतं, अनेक कारखाने उभारायचे, मनमोकळेपणाने शेतकरी ऊस इकडे तिकडे घालवेल, त्याला तुम्ही हे बंद कारखान्याचा चेअरमन आहे, चालू कारखान्याचा डायरेक्टर आहे, याला शिवसेनेत घ्या, आणायला पैसे द्या. एका मिनिटात मनोज जोशीने पाठीवर थाप मारली आणि आणखी चेंबर मध्ये मला त्यांना घेऊन गेले आणि सगळं मंजूर झालं. परंतु 6-6.5 हजार कोटी मध्ये कारखाना गेल्यानंतर त्या कारखान्याची अवस्था इतकी, अनेक प्रोजेक्ट उभा राहिले, पण ते प्रोजेक्ट उभारत असताना शेतकऱ्यांची त्या कारखान्यावरील परतफेड करायला पाहिजे होती. अनेक लोकांनी काय केलं काय केल्यापेक्षा 3-4 वर्ष कारखाना बंद असताना, 2 वर्ष कारखाना बंद असताना शेतकऱ्यांच्या डोळ्याला आसरू येत होते. ऊस बांधावर टाकायची वेळ आली, अनेक विटामिना होत होत्या. अशा अडचणी काळामध्ये मी त्या युवराज दादाला, तुमच्या त्या भगीरथ दादाला सगळ्यांना बोलवलं, सगळ्यांना बोलवलं की तुम्ही एकत्र येऊन 6-7 जण म्हणून एकत्र येऊन कारखाना लावून कारखाना कर्जातून मुक्त करा आणि कारखान्याच्या सभासदाला न्याय द्या. म्हणजे 3 दिगड्या झाल्या तर मी तुमच्याबरोबर नाही म्हणतो. आणि मग 3 पॅनल झाल्यानंतर मी अभिजितला सहकार्य केलं आणि पाठिंबा दिला. आणि पहिली मुलाखत दिली, कारखान्याचे सगळे हिस्ट्री माझ्या मुलाखतीमध्ये मांडली. फक्त एकच सभेला मी तवशीच्या सभेला फक्त गेलो असेल, एकच सभेला तेवढं गेलो असेल, कारण वेळ सगळ्याला अपुरा असतो.
परंतु अभिजीतच्या कारण विठ्ठल सरकार कारखाना अनेक कारखाने चालवण्याचा अनुभव मोठा आहे. त्यामुळे या कारखान्यात आतापर्यंत तुम्हाला सगळ्याला बिल मिळाले असतील. बिल मिळाले असते हात वर करा. ही हृदयात भरून येणारी आनंदाची बाब आहे. जिसका फौजी जिसका सरदार मर्द है उसकी फौज भी मर्द रहती है. राजाने पहिलं सांगितलं बाबा सभासदांचं सगळं बेनर दिलंय का. आणि मला या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आल्यानंतर आनंद आल्यानंतर मग काना अभिजीतच्या पाठीमागे सहारा कारखाना कारखान्यातील परिसरातील लोक नागरिक जीवात रान करून उभा राहतील. 100% उभा राहतील. ही परंपरा आहे. अवधूळ अन्न कारखान्याचे चेअरमन होते. पंढरपूर तालुक्याचे आमदार झाले. भारत नाना कारखान्याचे चेअरमन आमदार झाले. पण आता ही तालुका एवढा असं मोखरला निवडणूक आयोगाने तुकडे केलेत 5-6 ठिकाणी. 45 गाव माऱ्याला, 22 गाव 17 गाव मोवळला, 22 गाव मुंगळ्याला, 17 गाव ते सांगोल्याला अशी दैनंदिन अवस्था केलेली आहे. त्यामुळे आपण कुणाला पकडा कुणाला सोडा. आणि प्रत्येक गटातल्या कार्यकर्त्यातील एकल्या गटातून जातोय काही. आणि पंढरपूर पेक्षा मंगळवेडी लोक फार हुशार आहेत. सकाळी एखाद्या गाडीत असते, दुपारी एखाद्या गाडीत असते, संध्याकाळी एखाद्या गाडीत असते. हा तर ही अनुभव माझा 40 वर्षात आहे. 13 मतदारसंघाच्या गाण्या बोबड्यातून 1300 गावं मी मोटरसायकल असो, देवळातल्या वट्ट्यावर असो, वड्यात आंघोळ करण्याची परिस्थिती असो, 13 गावातलं एकही गाव एका गावाला 5-6 वेळा गेला असो. मला एखाद्या गावात देऊन सोडलं तर 10 माणसांची तर नावावरून मी हाक मारतोच. म्हणून मी निश्चितपणानं शुभेच्छा देईन, आशीर्वाद देईन. अभिजित पाटलाच्या पाठीमागे गंभीरपणाने तुम्ही सगळेजण उभा राहा. कारखाना कर्जमुक्त झाला पाहिजे. अनेक प्रोजेक्ट अभिजितच्या स्वप्नात जे आहेत ते प्रोजेक्ट उभा राहिले पाहिजेत. महाराष्ट्रामध्ये 1 नंबरनं शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने भाव मिळाला पाहिजे. 1 वर्षापासून 2-2 वर्षाचं पेमेंट मिळालं नव्हतं, कामगारांच्या पगार मिळाल्या नव्हत्या. अभिजितने ज्या वेळेला चेअरमन पदाची सूत्र हातात घेतली तर त्या सर्व सभासदांचं पहिलं देणं द्यायचं पोषण दिलं होतं. ही पूर्तता करण्याचं काम अतिशय मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो. की पहिलं जुनं देणं देण्याचं काम देखील अभिजितने केले, कामगारांच्या पगार देण्याचं काम केलं. आणि कामगारांना देखील विनंती करतो, फॅक्टरी ऍक्ट नियमाप्रमाणे हा कारखाना तुमचा आहे, तुमचं कुटुंब जगतंय, तुमचं सर्व कुटुंब या कारखान्यावर जगतंय. मना इतबार मनातून इमानदारीनं या कारखान्यामध्ये काबडकष्ट केला तर संचालक आणि चेअरमन व्हाईस चेअरमनाला त्यांचं नाव दिल्लीच्या तक्त्यावर पोहोचायला उशीर लागणार नाही. कामगारांनी कोणत्याही प्रकारचा आरोपपणा केला तर मग शेतकरी मातीत जाईल. कारखान्याचं मग मशिनरीकडे दुर्लक्ष केलं तर मशिनरी एखादी जर नादुरुस्त झाली तर त्या सभासदाचा नुस्कार होईल याची देखील कामगारांनी शेतकऱ्यांनी दखल घ्यावी. अभिजित पाटलांना माझ्या शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी मला खरंच काही गडबड आहे, मी विनंती करतो. मी एवढ्या गाडीमध्ये देखील मुंबईला रात्री जाणार आता गाडीत बॅग भरून आलो इथं. लगेचच इथून मी निघतो. आणि अभिजित पाटलाला बहुतेक करून आमचं तर आघाडी आहे, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस नको म्हणलं तर आम्हाला त्या गाडीत बसावं लागते. मी नाही म्हणलं तर त्या गाडीत बसावं लागते. आणि मनसे आमची वेगळी असली त्यांना बरोबर. आणि मनसे उद्याच भविष्य काळात राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्रात शरद पवार साहेब ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या तर महाराष्ट्रात वेगळे चित्र निर्माण होईल. परंतु आज उद्धव साहेबांना आमच्या लोकांनी धोका दिला आणि पवार साहेबांनाही त्यांच्या लोकांनी धोका दिला. धोक्याचं कारण येणी शिबे हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. तर अनेकांचे 15-15 हजार कोटीचे इस्टेट जप्त केले.
विलान नाही जा या वयात देखील हा योद्धाचे पवार साहेब महाराष्ट्राच्या कोणा काना कोपऱ्यातून लढतोय शेतकऱ्यांची ती जाणीव आहे म्हणून सर्वांना मी विनंती करतो मी ठोकळगा भाषण करणं का नाही केलं की याचा विपरीत परिणाम लगेच व्हायला होतो म्हणून मी सांगतो की मला ज्या वेळेला ज्या बाजूने सरकारी करायचं आहे मी सध्या तर आता लुटलंच आहे लुटलंच आहे मी पक्षाला माझ्या मी खासदारकीची उमेदवारी मागितली होती त्यावेळेला तुम्ही द्या मला तिकीट मी पक्षाच्या जेव्हा निवडून येत नाही माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनता जनार्दनाला निवडून लोकसभा मी जिंकेल म्हणून सांगितलं होतं पण विधानसभेला मला मी आयुष्यात कधी ग्रामपंचायत लढवलं नाही नगरपालिका लढवलं नाही जिल्हा परिषद पंचायत समिती लढवलं नाही किंग मेकर सहकारी करायचं मनापासून एकदा दिला शब्द त्यात जीव गेला तर बदल होणार नाही आणि पैशाचं ऐकणारा कार्यकर्ता मी पैशाचं ऐकणारा कार्यकर्ता मी नाही उभ्या आयुष्यात पांडुरंगा शपथ मी कोणाच्याही 5 रुपयाच्या मिंद्यात नाही कोणाकडे 5 लिटरचं डिझेल तुम्ही कोणाकडे केलं